टॉस दरम्यान केला जाणार आहे। आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आज ज्यांची महत्त्वपूर्ण उपस्थिती या स्पर्धेमध्ये आहे, दोन टीमचे कॅप्टन आम्ही विनंती करतो आपण समोर या। श्रीमान महिजी जाधव साहेब, त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच मॅडम पूजाताई जाधव मॅडम यांच्या शुभ हस्ते आजच्या उद्घाटनीय सामन्याचा। टॉस जिंकला खारबावने आणि प्रथमता फिल्डिंगचा निर्णय घेतला। त्यानंतर आम्ही आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपण अच्छा या उद्घाटनीय सामन्याला सुरुवात करणार आहोत आणि हा सामना किती षटकांचा असेल ही माहिती देखील आमच्यापर्यंत पोहोचवा। आमच्या सर्व अतिथींना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि जी माहिती आमच्यापर्यंत येत आहे की हा सामना चार षटकांचा असेल। चला कोणतेही वेल विलंब न करता टीम खारबा आपण फिल्डिंग लावून घ्या आणि टीम सांगे आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन बसायचं आहे। आज आमच्या ऑफिशियल अंपायर्स दैवतजी वेळेकर आणि मनोज दादा असतील, त्यांची देखील चांगली अंपायरिंग आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। आणि आज आय थिंक इतरही टीमची मॅच देखील आहे, म्हणजे वेलेकर आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतील अंतिम सामन्यामध्ये। हे देखील या विभागामधलं एक मोठं नाव। बघा ज्याप्रमाणे आज जे संघ खेळणार आहेत पुन्हा एकदा माहिती नक्कीच देईन। पहिला जो सामना आपण पाहणार आहात सांगे विपक्ष खारबाव, त्यानंतर पिसे विपक्ष खांडवल। पिसे आणि खांडवल आपण देखील तयार राहायचं आहे कारण बघा पहिलं सत्र जसं समाप्त होईल आम्ही टॉस करू, त्यानंतर जो सामना आहे मुठवल विपक्ष भरवडी असा सामना, त्यानंतर वाळशीन विपक्ष देवरुंगपाडा, त्यानंतर रहनाल विपक्ष इताळे असा आपल्याला सामना पाहायला मिळेल। सर टीम खारबाव विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या। सामन्याला दरम्यान इथं सुरुवात आपण करणार आहोत। पहिला सामना उद्घाटनीय सामन्याला दरम्यान इथं सुरुवात होत आहे। पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल आई एकविरा स्पोर्ट्स नानकर आयोजित आई एकविरा चषक 2023 मध्ये 3 दिवसीय भव्य दिव्य स्पर्धा। या स्पर्धेला आज सुरुवात प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटनीय सोहळा देखील पार पाडला आणि पहिला सामन्याला देखील इथं सुरुवात होत आहे। कुठे जाऊ नका, आमच्यासोबत जॉईन राहा कारण येणारे 3 दिवस क्रिकेटचा थरार तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। मग स्पर्धेचे जे नियम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतो की प्रत्येकी खेळाडूला ड्रेसिंग कंपल्सरी आहे, इव्हन 12th मॅन देखील ड्रेसिंग मध्येच पाहिजे, जर नसेल तर पॅनल्टी डायरेक्ट दिली जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा। येस वेलकम, आज तुम्हाला आवाज आणखीन एक ऐकायला मिळेल। बाबू शाह सर
हर्षदीक आगमन आपले देखील हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये। श्रीमान द्वारकनाथजी जाधव साहेब आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। सागर कारभार या पहिल्या षटकामध्ये रेपा वाटला फटका खेळायचा होता आणि किन एक सिंगल इतना घेतली जाईल। एक चांगला सामना पाहायला मिळेल यामध्ये काही शंका नाहीये, कारण खरबा एक चांगला संघ आहे आणि त्याचप्रमाणे जर विचार केला सांगे टीम देखील या विभागामधली एक दमदार टीम आहे। चार षटकी हा सामना सागर कारभारीला आपण पहिल्या षटकामध्ये पाहत आहोत। चांगली सुरुवात सागरने देखील केली आहे, पुढचा बॉलमध्ये विकेट जागा बनवून खेळायचं होतं। आणखी एक सिंगल इथनं घेतली जाईल आणि सकलच्या सत्रामध्ये बघा थोडीशी लेझी फिल्डिंग, खराब फिल्डिंग आपण म्हणू शकतो, ओव्हरथ्रो देखील झाला। दोन धावा अगदी सहजरित्या इथनं पूर्ण केल्या जातील। जाऊ फळक या दोन धावांच्या मदतीने चार वरती, चार षटकीय सामना आहे। सांगायचं झालं तर आपण एक गोष्ट नक्की सांगू शकतो की चार षटकांमध्ये खारबाव सारख्या चांगल्या संघासमोर कमीत कमी मी म्हणेन 40-45 जास्तीत जास्त 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील बनवल्या तितकं चांगलं असेल टीम सांगेसाठी। कारण खारबाव संघ आज आपण विचार केला तर भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट मध्ये चांगला खेळ करत आहे। स्विच हिट खेळायचा होता बट बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट नाहीये, टॉट बॉल दरम्यान इथं येतो। पॉवरप्लेचं हे जे षटक राहिलं आतापर्यंत आपण म्हणू शकतो की सागर कारभारीची चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये। टॉस देखील जिंकला होता खारबावनेच आणि निर्णय देखील घेतला होता की प्रथमतः आम्ही फिल्डिंग करू आणि हा निर्णय आतापर्यंत योग्य। शफल होऊन खेळायचं होतं, पुन्हा एकदा जर आपण बघितलं गेलं बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आला लेग बाईच्या स्वरूपामध्ये। आणखी एक सिंगल इथं दरम्यान मिळेल, शांत सुरुवात आहे। पण ही शांतता आता किती वेळ मैदानाच्या आतमध्ये कायम राहील, कारण फक्त चारच ओव्हरची मॅच आहे आणि मी म्हणेन कुठे ना कुठे आता इथं ऍक्सिलरेशन करावं लागेल, मोठे फटके खेळावं लागतील। स्टेप आउट झाले होते बट अगदी सागरचं कौतुक करावं लागेल, स्टेप आउट जसं झालं तसं बघितलं, त्यानंतर लेंथ देखील अगदी पुढे टाकली, फुलर लेंथ टाकली, एक सिंगल इथनं घेतली गेली आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची झाली समाप्ती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन्स इथनं बनवल्या गेल्या फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 6। शांत सुरुवात आहे, अजून देखील येणारा 3 षटकांचा खेळ इथनं बाकी असेल। वेळेकडे लक्ष असू द्या, कारण 10 संघ आज खेळणार आहेत, पहिला दिवस आहे आणि शेड्यूलला देखील आपण उशिराने सुरुवात केली आहे। दुसरं षटक राहुल तरे दरम्यान या दुसऱ्या षटकामध्ये तयार होतं। पहिलं षटक चांगली सुरुवात राहिली सागरची, कारण बघा जेव्हा आपण टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी घेतो, त्यानंतर ऍज अ बॉलर जो गोलंदाज पहिले षटक टाकतो त्याच्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी असते की एक चांगली सुरुवात, एक शांत सुरुवात आपल्याला मिळवून देणं गरजेचं असतं। आणि पहिल्या षटकामध्ये तेच राहिलं, विकेट नाही आली बट फक्त 6 धावा खर्च केल्या सागर कारभारीने, तर त्याच पलीकडे भरपूर सारे प्रश्न निर्माण झाले असतील टीम सांगेसाठी, कारण फक्त 18 चेंडूंचा खेळ आता इथनं बाकी असेल। आणि ज्याप्रमाणे आम्ही उल्लेख केला की खारबाव संघाकडे इथनं चांगली फलंदाजी क्रम आहे, त्या अनुषंगाने कमीत कमी 40-45 तर इथनं बनवाव्याच लागतील। बघा टीम खारबाव
वेळेकडे लक्ष असू द्या मित्रांनो, कारण आपण उशिराने आज सुरुवात केली। दुसरा षटक राहुल तरे या षटकामध्ये तयार होतो। फील्ड प्लेसमेंट जर आपण बघितले गेले तर मिड ऑफ 30 यार्ड सर्कल मध्ये पॉइंट थर्ड मॅन फाइन लेग आणि ऑन साइडला सर्व फील्डर बाउंड्री लाइन वरती। ओव्हर द विकेट राहुल। राहुलचा पहिलाच बॉल फुलर लेंथ होता, ड्राइव करायचा होता, एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो, एक सिंगल रन दरम्यान इथे घेतली जाईल। ज्याप्रमाणे जर आपण विचार केला, गोलंदाजी सध्याच्या घडीला केली जात आहे, या अनुषंगाने मोठे फटके येणं देखील तितकंच कठीण वाटतं। पण कधी कधी काय असतं, ऍज अ बॅटर ना क्रिकेटमध्ये गोलंदाज मिस्टेक करेल असं नाहीये, ऍज अ बॅटर कधी कधी आपल्याला स्ट्रोक देखील इन्व्हेंट करावे लागतात, चांगला फुटवर्कचा वापर देखील करावा लागतो, आणि ती गोष्ट आता बॅटर्सला करावी लागेल। स्टेप आउट झालेत, इनफील्डच्या वरनं उडवला, चांगला फटका आहे, बट आउटफील्डचा फायदा आता फिल्डर्सला मिळतो। रनआउटची देखील संधी, मिसकम्युनिकेशन झालं होतं आणि त्याचा बेनिफिट आता टीम खारबावला मिळेल रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का फलंदाज बाद। वरती मनोज पाटील आलत, रनआउटच्या स्वरूपामध्ये हा पहिला धक्का लागला। पुढचा जो सामना आहे आम्ही टॉस साठी आमंत्रित करतोय टीम खंडवल विपक्ष पिझे असा सामना आहे। दोन टीम्स तयार रहा। पुढचा बॉल पुन्हा एकदा राहुल तयार होतो, राईट आर्म ओव्हर द विकेट, चांगली डिलिव्हरी, चांगल्या लाईन वरती इथं गोलंदाजी केली जात आहे। फक्त फिल्डिंग कुठे ना कुठे टीम खारभावीची देखील अगदी जर आतापर्यंत आपण बघितली तर फारशी चांगली राहिलेली नाहीये। या बारीक बारीक गोष्टी असतात, या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने लक्ष देणं अगदी गरजेचं असतं ऍज अ टीम। कारण बघा, जेव्हा तुम्ही फिल्डिंग चांगली करता तेव्हा मी नेहमी सांगतो पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचा होता, लाईन खराब, उजव्या ऑफस्टिकच्या फार बाहेर, एक अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल। धाऊ फलक या एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता पुढे जातोय, स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 9 वरती। बघा जर अशा प्रकारे बॅटिंग झाली ना तर एक चांगलं टोटल, एक फायटिंग टोटल उभं करणं देखील तितकंच कठीण होऊन जाईल। स्टेप आउट झाले होते बट बॅटानी बॉलचा कोणत्याही प्रकारे कॉन्टॅक्ट नाही, येस स्विंग आणि मिस, डॉट बॉल येतोय, प्रेशर वाढत चाललाय। या चरणावरती मोठे फटके येणं गरजेचं आहे, बट त्या चरणावरती गोलंदाजीचा दर्जा कुठे ना कुठे फार चांगला आपल्याला पाहायला मिळतो। आता काहीतरी एक्स्ट्रा ऍज अ बॅटर करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये। पुढचा बॉल पुल करायचं होता, फ्रंट फुट वरनं पुल करण्याचा हा प्रयत्न होता, एक सिंगल रन दरम्यान इथं कम्प्लीट केली जाईल। बघा या मोमेंट वरती एक किंवा दोन धावेंनी जास्त काही फरक टीम खारबावला पडणार नाहीये, कारण परिस्थिती आता अशी निर्माण झालेली आहे की प्रत्येकी बॉल वरती आता बॅट चालवावी लागेल। फार चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये सागर, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये राहुल तरे, अफरकटच्या अंदाजाने फटका केलायचा होता, पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत आहे, आणखीन एक डॉट बॉल येतो आणि अशा प्रकारे दोन षटकांची देखील झाली समाप्ती। दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती जर आपण बघितलं तर फक्त 10 धावा आणि 1 विकेट देखील गेलेली आहे, अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल। चला फिल्डिंग लावून घ्या टीम खारबा। म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये कधी कधी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळत नाही, ती आपल्याला अपॉर्च्युनिटी क्रिएट करावी लागते, आणि सध्याच्या घडीला परिस्थिती फार खराब आहे टीम सांगेसाठी, आणि खराब परिस्थितीमधनं जर आता बाहेर निघायचं असेल तर एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागतील, चांगली क्वालिटी बॅटिंग या चरणावरती करावी लागेल। 12 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे, पहिल्या 2 षटकांमध्ये 10 बनवल्या गेल्या, येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये मी म्हणेन कमीत कमी 25 जरी बनवल्या, 35 मे बी 40 एक चांगला टोटल, एक फायटिंग टोटल असू शकतो, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये ना 4 ते 5 चांगले फटके येणं गरजेचं आहे।
तीसरा षटक आणि गोलंदाज तयार होतोय तीसरा षटकामध्ये। उमेश तरे येतो, हा देखील एक चांगला गोलंदाज। राउंड द विकेट, फुलर लेंथ अडव्या बाटले उडवलाय। ताकद किती आहे या स्ट्रोक मध्ये पाहावं लागेल। इतकी ताकद आहे की बॉलला पाठवलं डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिला मोठा फटका सिक्सर। मला व्हाईट विले सोबत लढावं लागतं, झगडावं लागतं आणि सदा झगडीला लढाई सुरू। स्टेप आउट झाले होते, बाची कडा लागली। आणखीन एक सिंगल रन धर्माणीत घेतली जाईल। धाऊ फलक या एका धावीच्या मदतीने आता पुढे जातोय 17 वरती। पुढचा बॉल का सातत्याने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो, कारण आपण पहिल्या षटकापासून जर अगदी बघितलं ना तर जोही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला एक गेम प्लॅन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला की अक्रॉस द लाईन खेळायचं आहे। क्रिकेटच्या पदलावरती आम्ही नेहमी एक गोष्टीचा उल्लेख करत असतो की बॉलच्या मेरिटवरती खेळणं देखील कधी कधी फार आवश्यक होऊन जातं, कारण बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कदाचित बॉलच्या मेरिटवरती खेळले असते तर जास्तीत जास्त रन्स बनले असते। लोब फुल टॉस होता, बॅटच्या अगदी खालच्या भागाला तो एंडला हा बॉल लागला होता। दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न दोन धाव अगदी सहजरित्या इथं पूर्ण केला जातील। चांगला तालमेल पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये। मग मॉर्निंग सेशन आहे, मॉर्निंग सेशन मध्ये आपण हा उद्घाटनीय सामना पाहत आहोत। टीम खारबाव विपक्ष सांगे, अपेक्षा भरपूर साऱ्या लावल्या गेल्या होत्या की पहिल्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, पण तसं काही घडलेलं नाही आतापर्यंत। गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळाली। आणखीन एक फुलर लेंथ होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये। मग जो नियंत्रण पहिल्या षटकामध्ये सागरने दाखवला, दुसऱ्या षटकामध्ये मयूरने देखील तोच, राहुलने माफी सुद्धा तो नियंत्रण दाखवला आणि तिसऱ्या षटकामध्ये आता आपण जर बघितलं तर उमेश देखील त्याच दर्जाची गोलंदाजी करत आहे। मग एक षटकार जरूर आला बट त्याला जर सोडून दिलं तर त्यानंतर उमेशने चांगली गोलंदाजी केली आहे। फुलर लेंथ समोरच्या दिशेने फटका केलेत, सागर कारभारी आहेत। थोडस फंबल, थोडीशी मिस्टेक जरूर झाली पण त्याचा जास्त काही फायदा फलंदाजांना मिळणार नाहीये। फक्त एकच धाव आणि अशा प्रकारे तीन षटकांची देखील झाली समाप्ती। तीन षटकांच्या समाप्तीनंतर रन्स बनवल्या गेल्या 20, अजून देखील येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ इथं बाकी आहे। पहिली दोन षटकं जर आपण बघितली तर 10 होत्या, गेल्या षटकामध्ये आल्या 10 आणि आता येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ इथं बाकी असेल। पूर्णपणे या मॅच मध्ये ना आता वर्चस्वडिंग खारबावचा आहे, कारण 18 चेंडूंचा जो खेळ झाला त्याच्यामध्ये फक्त 20। सर टॉससाठी आम्ही इन्व्हाइट करतो टीम पिसे आणि टीम खांडवल। विनंती असेल मित्रांनो टॉससाठी या, कारण बघा 10 संघ खेळणार आहेत आणि वेळेअभावी जर सर्व मॅचेस कव्हर करायच्या असतील तर सर्व टीम्स सहकार्य गरजेचं आहे। तुम्ही वेळेवरती उपस्थित राहणं ही गोष्ट अगदी महत्वाची आहे। जेही संघ आज खेळणार आहेत सर्वांना विनंती असेल की प्लीज वेळेवरती रिपोर्टिंग करा। अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आता विश्वास दाखवला गोलंदाज वेदांत वरती विश्वास दाखवला। एक युवा गोलंदाज, प्रतिभाशाली गोलंदाज, टॅलेंट भरपूर आहे बट त्या टॅलेंटचा वापर या अंतिम षटकामध्ये तो करेल का? कारण बघा आजच्या डेटला क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर भरपूर सारे टॅलेंटेड प्लेयर आहेत बट टॅलेंटचा वापर करणं देखील गरजेचं आहे। आणि या अंतिम षटकामध्ये बघा ऍज अ यंग बॉलर कुठे ना कुठे प्रेशर न घेता चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करणं एक कठीण गोष्ट आहे बट ती गोष्ट आता साध्य करावी लागेल अंतिम षटकामध्ये वेदांतला। समोर असेल स्ट्रायकिंग एंडला बॅटर मनोज। मनोजसाठी हा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक खेळायचा होता। मिस टायमिंग आहे, लॉंग रनला सागर कारभारी, मिस्टेक होणार नाहीये। अगदी पहिल्याच बॉलवरती ही सफलता मिळेल वेदांतला आणि लागतोय हा आणखीन एक धक्का टीम सांगेला फलंदाज बाद। Thank you.
नवीन फलंदाज मैदान शॉट मध्ये उमेश मोगरे येतोय फलंदाजी करण्यासाठी. फलकाचा जर आपण विचार केला तर स्कोर कार्ड जो आहे 20 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, बघा विकेट फक्त दोनच गेलेले आहेत, तरी सुद्धा रन्स 20च आहेत. त्याचं महत्वाचं कारण हे राहिलं की गोलंदाजीचा स्तर आपल्याला फार चांगला पाहायला मिळाला. ड्राईव्हचा हा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, फिल्डर एक सिंगल इथन घेतली जाईल. आणि ज्याप्रमाणे मी म्हटलं देखील होतं की एक किंवा दोन धावांनी जास्त काही फरक टीम खारमावला या मोमेंट वरती पडणार नाहीये, कारण त्यांना देखील ही गोष्ट चांगल्या पद्धतीने माहिती आहे की या मोमेंट वरती मोठे फटके येणं समोरच्या संघासाठी गरजेचं आहे. सिंगल किंवा डबलने स्कोर कार्ड जास्त वेगाने पुढे जाणार नाहीये. लव्ह फरक जर आपण बघितलं, लॉफ्टेड फटका इनफील्डच्या वर पॉवर पाहायला मिळाली, फोर्सिंग स्ट्रोक कव्हरला बीट केलं, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चार धावा दरम्यान इथं आल्या, चांगली डिलिव्हरी वाईड यॉर्कर दरम्यान इथं आपल्याला पाहायला मिळाला. चौकारानंतर इथं गोलंदाजाचा देखील क्विक रिप्ला आणि धावफळक. जर स्कोर कार्ड सध्याच्या घडीला आहे 25, सर आपण विचार केला तर 35 ते 40 किंवा 45 चा उल्लेख आपण अगदी मागच्या सुरुवातीमध्ये केला होता, पण त्यानंतर आपण पाहतोय की गोलंदाजी ज्याप्रमाणे चांगली होत गेली त्यानंतर कुठे ना कुठे संघ अडचणीमध्ये फसला सांगे. आणि एकही फलंदाजाने खऱ्या अर्थाने ना सो जिम्मेदारीचा खेळ कुठे ना कुठे एखाद्या फलंदाजाने करायला हवा होता, ते एखाद्याही फलंदाजाने केले नाहीये. तेच महत्वाचं कारण राहिलं की सांगे टीम या मॅचमध्ये मागे आहे. अरे ब्या बाटने फटका खेळलेत, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचतात आणि दरम्यान मिस्टेक देखील झाली आहे. झेलची शक्यता जरूर होती बट फिल्डिंग मध्ये मिस्टेक घडली आणि त्याचा फायदा आता फलंदाजाला मिळेल. बॉल्स तो एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चार धावा दरम्यान इथं आणखीन मिळाला या अंतिम षटकामध्ये ना. आतापर्यंत आपण म्हणू शकतो बघा दोन बाउंड्रीज आपल्याला पाहायला मिळाला, तब्बल 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये बनवल्या गेल्या. धाव फळक आता 29-39 वरती आहे. हाफ ट्रॅकर धीम्या गतीचा बॉल होता, खऱ्या अर्थाने या बॉल वरती मोठा फटका यायला हवा होता, तसे काही घडलं नाहीये. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त, पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या रन्स तब्बल 30 आणि 31 धावेंचं लक्ष असेल टीम खारबावसाठी. सगळ्या टॉससाठी या विनंती असेल टीम पिसे आणि टीम खांडवलचे कॅप्टन विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. चला टीम पीसीचे कॅप्टन विनंती असेल टॉस साठी या. पीसी टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे, कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघ अर्थातच खांडवाल संघाचे संघ उपस्थित आहेत.
सो विनंती असेल पीसी टीमचे कॅप्टन आपण देखील टॉस साठी त्वरित या। आदरणीय नामदेव जी जाधव साहेबांचं शुभागमन झालंय। दादांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। आपलं देखील हार्दिक स्वागत। सामन्याला सुरुवात होत आहे आणि 31 धावांचं लक्ष कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंजेस। आता 31 चेंज होतील, डिफेंड होतील, ऐकूया या माशा दुसऱ्या सत्रामध्ये। बाबू शाह सरांचा गोडा वास। थँक्यू। हेलो हेलो, तो चलिए धन्यवाद विशाल सर, बहुत बहुत आपका स्वागत है। और इसके साथ साथ ये बात करेंगे आए हुए तमाम दर्शकों का काम तहे दिल से स्वागत। टूर्नामेंट की बात करेंगे, आज है फर्स्ट डे, आई एक विराज चषक 2023 में सभी का तहे दिल से स्वागत है। आई एक विराज स्पोर्ट्स नानकर आयोजित है, तो चलिए नानकर की बात करेंगे। इस सरजमी के ऊपर से पिछले साल हमने पद्मावती ट्रॉफी में जुड़े थे, लेकिन इस बार देखिए बात करेंगे आई एकवीरा स्पोर्ट नानकर से आयोजित है। आई एकवीरा चषक में जुड़े सभी का तहे दिल से स्वागत। एकदम से देखिए विशाल जी बात करेंगे, एकदम युवा आयोजक है, निश्चित रूप से सभी का स्वागत है। आज 10 का लॉट से जहां पर पहला मैच देखिए बात करेंगे। यहां से अगर टॉस के बॉस की बात करेंगे तो यहाँ पर करबाउ टीम ने टॉस जीतकर देखिए पहले गेंदबाजी चुने थे। निर्धारित 4 ओवर में उनके गेंदबाजों ने यहां पर 30 रन कर चुके हैं जीत के लिए 31 की। तो चलिए स्ट्राइक पर बैटर उमेश, और ये चलिए पहला गेंद खेलना चाहते थे यहां पर मिड ऑफ के ऊपर से, लेकिन बल्ला थोड़ा सा घुमा और उसके साथ साथ गेंद भी देखिए यहाँ पर पॉइंट के रीजन पर निकलता हुआ। जब तक जाकर गेंद डीप पॉइंट पर रुका जाता तब तक बैटर के पास मौका था यहाँ पर सिंगल को डबल में कन्वर्ट करने का। दोनों के साथ देखिए अकाउंट का शुरुआत होता। बल्लेबाजी की बात करेंगे, उमेश और राहुल के जोड़ी मैदान पर उतरे। गेंदबाजी की बात करेंगे, मनोज यहाँ पर बहुत बढ़िया, थोड़ी सी मौसम भी खराब है। और ये चलिए भाई यहाँ पर कलाई के सारे मोड़ दिया बल्ले को, यहाँ से मिड विकेट रीजन पर हल्की सी, वहां से भी खराब फील्डिंग है। फिर से एक बार देखिए दूसरा रन आता हुआ। 4 ओवर देखिए बात करेंगे जहां पर आपने 30 रन बनाए, 31 के टारगेट रखे, इतना बड़ा टारगेट नहीं कहा जाएगा, लेकिन क्रिकेट में देखिए कोई भी टारगेट छोटा नहीं कहा जाता है। विकेट कीपर के पीछे आप देख सकते हो फुल पावर एनर्जी, रिवो बुम एडवर्टाइज किया जा रहा है निश्चित रूप से इस टूर्नामेंट में। रुक कर तो देखें, तो चलिए यहां से बैटर देखिए आउट होते हुए, 31 का टारगेट है, खुश रहेंगे। यहां से शुरुआत देखिए यहां पर अच्छा हो चुका है, 4 पर पहला विकेट। तो चलिए सोनू यहाँ पर देखिए स्कोरिंग के काम करते हुए, सोनू नाम देखिए, सोनू सॉन्ग बहुत फेमस हुए थे, सोनू तो जब आज पर भरोसा नायक है, आज वही सोनू देखिए हमारे साथ हैं। चलिए एकदम से भरोसा दिखाई इस टूर्नामेंट में, पूरी स्कोरिंग की जिम्मेदारी सोनू शाम तक या 1 घंटे के लिए एक मैच के लिए, मुझे पता था क्योंकि सोनू ज्यादा समय रहते नहीं है भाई। तो चलिए अगला मैच बात करेंगे, विशाल टॉस किया गया क्या?
पीसी टीम यहाँ पर मौजूद है, खंडवल टीम यहाँ पर मौजूद है और पीसी के साथ मुकाबला है। तो चलिए पीसी टीम यहाँ पर ज्यादा और हमें घिसकर मत लेकर जाइए भाई। 10 का लॉट से जहां पर देखिए पहला राउंड यहाँ पर 4 ओवर खिलाए जा रहे हैं और समय को देखते हुए मुझे लगता है सेकेंड राउंड जब आएगा शायद 3 ओवर मैच पहुंच जाएगा। अगर वक्त ऐसा जाया गया तो फिर शायद और दिक्कत बन जाएगा यहां से। और ये चलिए भाई खराब गेंद था यहां पर, सही नसीहत देते हुए बढ़ गया पावरफुल AK-47 के साथ एक छक्का आता है वहां, इसे कहते हैं सोने पे सुहागा। स्क्वायर लेग अंपायर की बात करेंगे आदेश जी देखिए और उनके साथ दैवत जी देखिए बात करेंगे इतारे। उनकी बॉडी लैंग्वेज देखकर मुझे लगा ये दैवत होंगे, लेकिन सर दैवत सर स्वागत है आपका, बढ़िया अच्छे खिलाड़ी है, एक अच्छे इंसान भी है। चलिए फ्रीट का गेंद था यहाँ पर, सिंगल आता हुआ खराब फील्डिंग देखिए फिर से एक बार और एक रन आता हुआ, छोटी छोटी गलती से बचकर रहना होगा, कहते ना एक छोटा सा छेद देना बड़ी से जहाज को भी डुबा सकता है, एक छोटा सा गलती। चलिए इसके बाद जो मुकाबला है खांडुल पीसे के बीच में, चलिए दोनों कप्तान से खांडुल टीम के कप्तान से यहाँ पर उपस्थित है, पीसे टीम के कप्तान से चलिए क्रॉस द लाइन खेलने चले गए भाई। कहते हैं ना जोखिम भरा शॉट होता है, बल्ले का बाहरी किनार ला लिया, कोई गलती नहीं यहाँ पर, 13 पर गिरता हुआ दूसरा विकेट है। चलिए यहाँ पर फील्ड खुला रखिए, देखिए अंपायर भी बता रहे हैं यहाँ से, क्योंकि पहले देखिए वक्त बहुत जा चुका है इस मैच को शुरू करने के लिए, यहाँ पर समय लगा निश्चित रूप से, खास मेहमान देखिए जो उद्घाटन किया गया निश्चित रूप से, पूजा महेश यादव, महेश यादव सचिन जी कालन देखिए बात करेंगे, द्वारकनाथ जी यादव देखिए, मयूर जी दलवी, अक्षय जी कोहली, तानाजी यादव, अजय जी यादव, अनिकेत जी घरत, मयूर जी पटेल देखे इन मान्य पर अतिथि के साथ इस टूर्नामेंट का किया गया है आगाज। तो चलिए बहुत बढ़िया, देखिए यहां पर ये मैदान पर देखिए रन बहुत बरसता है, इसको देखिए बात करेंगे 13 रन बनाए और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ है, जब पर 31 का पीछा करना है, अभी जीत और हार के बीच में बात करेंगे, 18 रनों की जरूरत है और गेंद बची है 18। शायद मुझे लगता है दोनों कप्तान आ चुके हैं, टॉस करके लीजिए। चलिए टॉस करके लीजिए, अगला मैच इसके बाद जो खेला जाएगा। खंडुल पीसी के बीच में देखिए मैच है, 3 दिवसीय टूर्नामेंट है, बहुत बढ़िया, लेकिन इस टूर्नामेंट का आगाज हुआ है, इसके एंटरटेनमेंट से लाइव हम देख सकते हैं, किरण दादापुरी उनकी टीम है। व्हाइट के जब देखिए एक्स्ट्रा से किरण आता हुआ यहां पर, आज दैवत सर देखिए अंपायरिंग के काम करते हुए, शायद इतनी टीम भी यहाँ पर आखिरी मैच अंतिम मैच है मैदान में भी उतरेंगे, लेकिन उससे पहले देखिए अंपायरिंग के अच्छे काम करते हुए। और ये चलिए दूर से खेला हुआ व्हाइट का चापा देखिए लाइन से बहुत पार था, अंपायर की नजरों से बचना बहुत मुश्किल हो रहा है, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहां से,
15 रन। चलिए बात करेंगे यहां से स्कोर की, बात करेंगे स्कोर। देखिए जाकर पहुंचाए 16 रन विश्व कोहली सर। देखिए यहां पर गबन रायगढ़ से देखिए इस एंटरटेनमेंट में मचा लेते हुए शॉर्ट मिडन पर देखिए यहां पर अच्छी की सिंगल। इतना देर लगा है भाई, थोड़ा तेज आगे गेंद तक पहुंचना चाहिए था। अगर रनआउट करना है कहीं नहीं ना, कोशिश करने वाला जितना छोड़ देता है, इंतजार करने वाले को उतना ही मिलता है। तो चलिए गेंदबाज है फिर से एक बार तैयार, बहुत खराब एक्स्ट्रा गेंद से शुरू हुई है और ये देखिए हवा में गेंद है, फील्डर से हुई गलती शायद, क्या छूटा यहां से अपने आप से नाखुश है। विकेट कीपर भी देखिए नाराजगी जता रहे हैं, भाई सिंपल सा कैच है, यही तो दिक्कत होती है भाई, आसान से कैच कभी कभी आपके लिए मुश्किल हो जाता है, मुश्किल कभी कभी आपके लिए आसान हो जाता है। चलिए इस ओवर के बाद टॉस किया जाएगा, फिर से एक बार मौका दिया है, हवा में गेंद है लेकिन फील्डर इस बार बढ़िया कैच। कहते हैं ना बकरी की अम्मा कब तक खैर मनाएगी, भलाई पिछली गेंद में कैच छोटा था लेकिन इस बार कैच आता हुआ। टीम का स्कोर देखिए 18 रन, अभी जीत के लिए 13 की जरूरत है। और एक देखिए यहां पर कवर के ऊपर से खेला गया, पर सिंगल आएगा क्या, दूसरे के लिए जाना चाहेंगे नहीं, सिंगल के साथ यहां पर देखिए अपने आप को रोकते हुए यहां से। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया 19 रन भाई। रन गेंदबाज फिर से तैयार और इस बार देखिए लेग स्टंप से भटके वाइड का इजाफा, एक्स्ट्रा से और एक रन आता हुआ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया से 20 रन। देखिए अभी जीत के लिए केवल 11 रनों की जरूरत है। इस ओवर को देखिए दीपेश थोड़ा लंबा बना रहे हैं कुछ एक्स्ट्रा गेंद से, और इसलिए इसके साथ देखिए पर लोकल विकेट के जड़ में रखने की गेंद को कोशिश की थी पर लेकिन अच्छा कलाई के सारे गेंद को मोड़ दिया यहां से, और एक सिंगल के साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहां से 21 रन 21। चलिए दोनों कप्तान टॉस करके लीजिए, टॉस के लिए गुजारिश करना चाहेंगे। नामदेव यादव सर देखिए बात करेंगे, इनके सुपातों से टॉस किया जाएगा। नंदव जी यादव सर देखिए इनके सुभातों से पर टॉच किया जा रहे हैं, तो चलिए स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए यहां पर 21 पर रुका है लेकिन अभी भी देखिए बात करेंगे यहां से 12 गेंद से जीत की बात करेंगे, 10 की जरूरत है। अरे चलिए भाई यहां पर कॉट बिहाइंड देखिए यहां से बल्ले से लेकर विकेट पर छुए यहां पर और एक विकेट गिरता हुआ, अब मैच अब मचा कहानी में ट्विस्ट, अब 11 गेंद
जीत के लिए 10 की जरूरत है। बहुत बढ़िया, देखिए यहां से विकेट मिलता हुआ। अब देखिए 11 गेंद जीत के लिए 10 की जरूरत है। यहां से इस बार देखिए थोड़ा सा आगे फुटवर्स के साथ साथ देखिए बल्ले को भी चला, यहां पर एक रन आता हुआ। अभी जीत के लिए देखिए 9 की जरूरत है और गेंद बचा है 10। चलिए भाई जाम पनवेल से कल्याण तक पकड़े थे बस, लेकिन गेंद बचा है 10 और जीत के लिए चाहिए 9 रन। लंबा 2-2.5 घंटे के रास्ता निश्चित रूप से सफर करके आना पड़ा। ये चलिए भाई हवाई फायर क्या है, ऊंचाई भी ली है और लंबाई भी ली है, मैच को देखिए लगभग करीब लेकर आ रहा है, क्योंकि ये था भाई आसमानी तूफानी सुल्तानी छक्का। सागर के बल्ले से देखिए और एक छक्का आता हुआ, फिर से आगे निकले और इस बार देखिए व्हाट अ फिनिश। आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़े भाई एमएस धोनी के अंदाज में मैच को क्या फिनिश, सागर के बल्ले से दो बढ़िया छक्का आता हुआ।